बाहेर गेलेले आहेत आणि उद्या माझ्या मम्मीचा बर्थडे आहे, तर आज मी तिच्यासाठी एक सरप्राईज बर्थडे केक बनवते आहे आणि मी स्वतःच कॅमेरा सेट केलेला आहे आणि स्वतःच सगळी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. तर चला वाट कसली बघतोय, केक बनवूया. तर केकसाठी मी इथे दोन व्हॅनिला स्पॉन्ज घेतलेले आहे, एक मोठा आहे आणि एक त्याच्यापेक्षा थोडा छोटा आहे. तर व्हॅनिला स्पॉन्जची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर ती ऑलरेडी आमच्या चॅनलवरती अपलोडेड आहे. तर पहिला आपण मोठा स्पॉन्ज घेणार आहोत आणि त्याला 2 ते 3 लेअर मध्ये कट करणार आहोत. पहिला आपण थोडी मार्किंग करून घेऊया आणि त्याच्यानुसार आपण कट करू. तर गाईज मी हा पहिला लेअर कापून घेतलेला आहे. आता आपण ह्या लेअरचे 2 लेअर करून घेऊ. हा मी केक बोर्ड घेतलाय, आम्ही ज्यावरती ठेवते ह्याच्यावरती आपला लेअर ठेवते आणि ह्याच्यावरती झिंक ठेवते आणि आता मी थोडस अजून सोप करून घ्यायचे. मेरा व्यवस्थित सोप करून घेतला, नाईस अँड मॉइस्ट व्हायला हवा, जरा जास्त सोप. सॉफ असलेला आपण व्यवस्थित सोप करून घेतलेला आहे. आता आपण बनवूया फ्लेवर व्हिप क्रीम. फ्लेवर व्हिप क्रीम साठी मी एक बाउल घेते. थांबा गाईज, मी व्हिप क्रीम विसरली, मी आणते. तर मी थोडी व्हिप क्रीम ह्याच्यात काढून घेते. मी थोडी व्हिप क्रीम काढली आणि बाकीची मी परत एकदा फ्रीजमध्ये ठेवून येते. ह्या व्हिप क्रीम मध्ये आपण 2 ते 3 चमचे ब्लूबेरी क्रश टाकणार आहोत आणि व्यवस्थित या व्हिप क्रीमला मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता ही क्रीम आपण एका पाइपिंग बॅग मध्ये भरून घेणार आहोत. तुम्ही एक एक ग्लास घेतलेला आहे, त्या ग्लास मध्ये मी एक पाइपिंग बॅग इन्सर्ट करते आणि त्या पाइपिंग बॅग मध्ये आपण ही थोडीशी फ्लेवर्ड व्हिप क्रीम फिल करूया. थोडी थोडी करून आपल्याला याच्यात फ्लेवर्ड व्हिप क्रीम फिल करायची. आणि पाइपिंग बॅगला थोडस कापून घेते. आणि आता आपण परत आपल्या केक कडे येऊया आणि ह्या केकला व्हिप क्रीम लावूया. ह्याच्यावरती क्रीम लेअर लावलेला आहे. तर गाईस इकडे मी एक पॅलेट नाईफ घेतलेला आहे आणि त्याच्याने आपण हे व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत. आणि मी क्रीम व्यवस्थित आता स्प्रेड करून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यावरती आपला सेकंड लेअर ठेवूया. सेकंड लेअर ही आपण व्यवस्थित सोप करून घेऊया. आता मी सेकंड लेअर व्यवस्थित सोप करून घेतलेला आहे. आपण आपली व्हिप क्रीम परत घेऊया आणि फ्लेवर्ड व्हिप क्रीमचा आपण अजून एक लेअर लावूया. याच्यात अजून थोडीशी फ्लेवर्ड व्हिप क्रीम फ्रेंड करून घेते.
तर मी अजून थोडीशी फ्लेवर्ड व्हिप क्रीम ह्याच्यात घेतलेली आहे. तुम्हाला जर ब्लूबेरीचा थोडा जास्त फ्लेवर हवा असेल तर तुम्ही वरून ब्लूबेरी क्रश टाकू शकता. आता मी ह्याच्यावरती क्रीम लावलेली आहे. आता आपण आपला लास्ट लेअर घेऊया आणि लास्ट लेअर तुम्ही या नीट प्रेस करून घेते. ह्याच्यावरचा आता मी थोडासा डोम काढून घेतला. आता आपण ह्याच्यावरचा थोडासा डोम काढून घेतलेला आहे आणि खाली आता आपण व्यवस्थित सोप करून घेणार आहोत. आता आपण केक रिंगला थोडस वरती उचलणार आहोत आणि आपण लेअर आपण आपल्या फ्रॉस्टिंगने कव्हर करू. आणि आता मी हे व्यवस्थित स्प्रेड केलंय. आता आपण हळू केक रिंग उचलूया आणि पाहू शकता परफेक्ट फिनिशिंग आलाय केक रिंगने. आता आपण ह्याला आपली थोडीशी फ्रॉस्टिंग उठलीया तरी आपल्याला लाईटली क्रम कोट करून घ्यायचं आहे. आपल्याला ऑलरेडी हा सेट पण करायचा आहे, जास्त क्रम कोट नाही करायचं, एकदम लाईटली करायचं आहे. केक दिसला तरी चालेल कारण की परत आपण फायनल व्हाईट क्रीमने क्रम कोट करणार आहोत. आणि आता मी हा 10 मिनिट्स फ्रीजमध्ये सेट करूया देते. तोपर्यंत आपण आपला टॉप लेअर बनवूया. त्याच्यासाठी मी एक बोर्ड घेते, केक कट करून घेते, केकचा डोम काढून घ्यायचा. सेकंड लेअर आणि हा आपला लास्ट लेअर म्हणजेच की थर्ड लेअर. सो बोर्ड फर्स्ट लेअर सो केक ओके. ग्रीन ग्रीन घेते त्याच्यात 1-2 चमचे टाकते.
आपण केलंय ते क्लीन करून घ्यायचं, कारण की आपण रिंग नाही वापरत आहे. सेकंड लेअर व्यवस्थित आहे ते एकदा चेक करून घेते मी. त्या केकचा कलर आपल्याला ह्याच कलरचा म्हणजे आपल्याला क्रमकोट हवा होता, म्हणून आपण त्याला फ्रूट क्रीमनी क्रमकोट केलं. पण ह्या केक हा केक आपल्याला स्काय ब्लू कलरचा हवा आहे, फ्रूट क्रीम क्रमकोट नाही करणार आहे ना. व्हाईट क्रीम गाईज, मी व्हाईट क्रीम घेऊन आलेली आहे. आपण एक न्यू पॅकिंग बॅग घेऊया. आता आपण ही व्हाईट क्रीम ब्रेकफास्टची त्याच्यावरती स्प्रेड करून घेणार आपण. केअरफुली स्प्रेड करायचं, आपल्याला पिंक कलर त्याच्यात मिक्स नाही होऊ द्यायचा. आपले फ्रूट क्रीम दिसू शकते. फर्स्ट जो आपण केक केलेला तो आणलाय, तर त्याच्यासाठीच ही फ्रूट क्रीम ठेवली होती. तर त्याला आपण फायनल कोटिंग करू फ्रूट क्रीम. आणि आपल्याकडे फ्रूट क्रीम जास्त नाही आहे, म्हणून आपण थोडी व्हाईट क्रीमची शेडिंग देणार आहोत त्याला, तर ते खूप सुंदर दिसतं. कारण की मी माझ्या मागच्या माझ्या बहिणीच्या बर्थडेला मी केक बनवला होता, तेव्हा पण मी शेडिंग दिली होती, ती खूप चांगली दिसते होती. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. क्रॉस ओपन क्रीम काढून घेते एक्स्ट्रा क्रीम. सुंदर दिसतोय, तसं तो कलर मला खूप आवडलाय.
फेवरेट आणि मम्मीचे दोन फेवरेट कलर मी या केकमध्ये वापरणार आहे, स्काय ब्ल्यू आणि व्हाईट पिंक. हा एक लाईट पिंकिश पर्पल कलर आहे, तो खूप मला आवडलेला आहे. हा माझा पण फेवरेट झाला आहे. मी थोडीशी व्हाईट क्रीम आणते, मग ह्याला शेडिंग करूया. मी थोडीशी जी व्हाईट क्रीम आणलेली आहे ना, आपण ह्याला शेडिंग करणार आहोत. ते खूप मस्त दिसते. जिथे अशी केकमध्ये गॅप राहिली असेल तिथे तुम्ही हे व्हाईट क्रीम लावू शकता. बेसिकली आपण शेडिंग करतो, तर असं नाही की गॅप सगळं लावायचं, कुठेही थोडं थोडं लावलं की झालं. स्क्रेपर घेणार आहोत आणि लाईटली जी आपण व्हाईट क्रीम लावली आहे पाहू शकता की ते छान असं आपलं शेडिंग आणि फिनिशिंग झालेलं आहे. खूप मस्त दिसतंय, मला खूपच आवडलंय. फर्स्ट टाइम मी शेडिंग ट्राय केलं आणि ते सक्सेसफुल झालं. आता मी ह्याला ठेवते फ्रीजमध्ये सेट करायला. आता तर आपण आपल्या दुसऱ्या केकचं ब्युटिफुली डेकोरेशन दुसरा केक आणलेला आहे जास्त कलर ऍड करणार आहे, कारण की ते व्हाईट आहे तर ब्ल्यू आणि व्हाईट स्काय आणि क्लाउड्स ते खूप चांगलं दिसत. आणि ती बेरी क्रीम होती ती नॉर्मल क्रीम, राहिल्यात आपला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि स्पेशली आपल्याला वरती पण लावायचं आहे, कारण की आपण वरती स्टेपरला पुसून घेतलेला आहे. टर्न करा टेबल, नाही तर मग केक दिसू शकतो. वाव, ब्ल्यूचं शेडिंग खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप चांगलं दिसतंय. तुम्ही चांगलं नाही म्हणू शकत, मस्त म्हणते मी. इतकं छान दिसतंय, इतकं छान दिसतंय ब्ल्यूचं शेडिंग. यात तुम्हाला पण आवडलं असणार. ओशन टाइप कलर झालेला आहे, आपण हे वरचं शेडिंग पण कम्प्लीट करून घेऊया. वरचं शेडिंग पण आपण कम्प्लीट केलेलं आहे, खूप मस्त दिसत आहे. सो वरचं पण शेडिंग आपलं कम्प्लीट झालेलं आहे. आता आपण मी एकदा प्रिंटमध्ये ठेवतो, तेव्हा सेट होऊ दे शेडिंग वगैरे, मग आपण खूप सिक्रेट गोष्ट आहे. मग आपण सांगितलं केक बनवत मी हळू गोष्टीला बोलते ते बाहेर असं. मला वाटतं की बेरी क्रीम खूप केकवरती कशी तरी दिसते आणि केक थोडंसं मोपली झाला आहे. माझं नॉर्मल सिग्नेचर व्हाईट क्रीम फ्रॉस्टिंग लाईट स्ट्रेट कलर परफेक्ट. माझ्या मम्मीचा कलर फेवरेट सेकंड फेवरेट लाईट रेड आहे. माझ्या मम्मीला बर्गंडी बोलली होती, माझ्याकडे बर्गंडी फुल कलर आहे, तोच मी वापरणार आहे.
फर्स्ट केक वरती आपण परत आलेलो आहोत आणि ह्याचा आपण डिझाईन प्लॅन चेंज केलेला आहे. शेडिंग द्यायचा प्रयत्न करते. क्रीम मेल्ट झाली आहे, खूप गरमी आहे. किती छान झालंय, वाह. थोडासा बोट लागला इथे क्लीन करते. Hey guys, it's my first time here. माझी चूक काय झाली ते तुम्ही जेव्हा आतमध्ये टाकली तेव्हा तो प्रॉब्लेम झाला, तो तिथून घेतला. Thank you.
करूयात म्हणजे तुझा चांगला दिसेल. हा बटरफ्लाईड, तर गाईज तुम्हाला कसा वाटला हा माझा बटरफ्लाईड थीम बर्थडे केक? खूप मस्त वाटतो आहे माझ्या मनाने, तरी हा खूप छान झाला आहे गाईज. मला जरा खूप आवडला आहे आणि पसारा पण खूप झाला आहे. आता मी हा पसारा पटकन पटकन आवरून घेते.
चला.